अम्बाझरी पुलिस थाना अंतर्गत फिरियादी नीलकंठ रेवाजी रंगाड़ी उम्र 68 साल के बुजुर्ग को दो लोगों ने फर्जी पुलिस बनकर लूटने का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस आरोपियों की खोज में जुटी है। आरोपी जल्द ही पुलिस हिरासत में होंगे, ऐसी जानकारी एसीपी नीलेश पालवे द्वारा दी गई है। अम्बाझरी पुलिस थाना अंतर्गत नीलकंठ रंगारी नामक बुजुर्ग को दो फर्जी पुलिस द्वारा लूटा गया है। पूरा मामला ऐसा है कि फिरियादी नीलकंठ रंगारी ये बिजली बिल भरकर अपने घर गोकुलपेट स्थित नंदोदय अपार्टमेंट में जा रहे थे। उसी दौरान दो फर्जी पुलिस ने उन्हें रोक कर कहा, सामने में मर्डर हुआ है, आप आपके कीमती सोने के गहने को निकाल कर रुमाल में रख दो। इसी बात पर फिरियादी ने अपने सोने की चेन, सोने की अंगूठी को रुमाल में निकाल कर रखा और फर्जी पुलिस बनकर आए दो आरोपियों ने इन गहनों पर हाथ साफ कर दिया। ही घटना अशी झाली, यामधले जे फिर्यादी आहेत त्यांचं नाव नीलकंठ रेवाजी रंगारी, 68 वर्ष वय, त्यांचं सिनियर सिटीजन आहेत। त्यांच्या बाबतीत ही घटना अशी घडली की हे तोतयगिरी पोलीस असल्याची बतावणी केली आहे आणि त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यामध्ये नुकतीच एक क्राईम झालेला आहे, मर्डर झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत। त्यामुळे आपल्याकडचं जे काही सोनं आहे ते आपण एखाद्या रुमालामध्ये वगैरे काढून ठेवा, अशा प्रकारची बतावणी एका माणसाने त्यांना केली पोलीस असल्याचं भासवून। आणि त्याचा जो त्याच्यासोबत त्याचा अजून एक साथीदार होता, त्याने पण त्या गोष्टीला दुजोरा दिल्यामुळे त्या सिनियर सिटीजनला ते लाईट बिल भरण्यासाठी आलेले होते। त्यांना असा विश्वास झाला की खरोखर या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी ते रुमालामध्ये त्यांचं ते गोल्ड काढून ठेवल्याच्यानंतर हात चालकीने त्यांच्याकडचं ते गोल्ड या लोकांनी घेऊन ते पसार झालेले आहेत। त्यामध्ये आपण फसवेगिरी 420C त्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। ही जी गुन्ह्याची पद्धत आहे, जनरली इराणी गँग असतात असं आम्हाला त्यांच्या त्या मोडस ऑपरेटिव्हवरून जाणवत आहे। आपल्याला CCTV फुटेजमध्ये दोन संशयित इसम आणि एक मोटरसायकल आढळलेली आहे, त्याचा अधिक तपास आपण करत आहोत। त्यामध्ये लवकरच आरोपी निष्पन्न करण्याचा आम्ही प्रयत्न करू। चोरी हुए गहनों की कुल किंमत 52,097 रुपये बताई जा रही है। साथ ही पुलिस इस मामले में जांच कर रही है, जल्द ही आरोपियों को गिरफ्तार किया जाएगा, ऐसा ACP नीलेश पालवे द्वारा बताया गया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।